कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या टोसिलिझुमॅब या औषधाचा मुंबईसह राज्यात तुटवडा आता जाणवू लागलाय. पण दुसरीकडे काळ्या बाजारात मात्र अव्वाच्या सव्वा किमतीला ही औषधं मिळत आहेत. प्रशांत पुजारी यांचे 75 वर्षीय सासरे गेल्या 20 दिवसांपासून गोरेगाव पश्चिम इथल्या लाईफ लाईन मेडिकेअर रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत आहेत. 4 दिवसांपूर्वी डॉक्टरांनी रुग्णाला टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला. परंतु मुंबईभर फिरूनही पुजारींना हे इंजेक्शन काही मिळालं नाही. शेवटी ब्लॅक मार्केटमध्ये मोठी किंमत मोजल्यानंतर हे औषध त्यांनी मिळवलं. बाहर से हमको ब्लॅक में अवेलेबिलिटी मिल रहा था, जो चीज का कॉस्ट 40,000 कुछ बोल रहे थे वो 50,000 मांग रहे, कोई 60,000 मांग रहा. तो भी हमें तो कोई लोकल कॉपरेटर के थ्रू से मिल गया. गवर्नमेंट ये अवेलेबिलिटी करना चाहिए, चीज़ का बेनिफिट करना चाहिए पब्लिक के लिए, जो कोरोना पॉजिटिव आए हुए हैं, जो मेडिसिन की बहुत नेसेसरी है. या औषधाचा पुरेसा साठा पालिका रुग्णालयांमध्ये असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये मात्र प्रचंड तुटवडा जाणवतोय. अजून 1 आठवड्यानंतर हे औषध उपलब्ध होईल असं संबंधित फार्मा कंपनीकडून सांगितलं जाते. आम्ही आमच्या हॉस्पिटलकडून त्यांच्या मार्फत काही पर्टिक्युलर अमाऊंट भरून ठेवली आहे इंजेक्शनसाठी, अराउंड 15-20 इंजेक्शनसाठी. तर आम्हाला त्यांच्याकडून रिप्लाय आला आहे की ते 26 तारखेपर्यंत तरी सप्लाय देऊ शकतील. तर त्याच्या अगोदर पण त्यांनी सांगितलं जर स्टॉकमध्ये आलं तर ते सप्लाय करतील. टोसिलिझुमॅबच्या वापराबाबत मतमतांतर असले तरी सध्या काही विशिष्ट आरोग्य स्थिती असणाऱ्या कोरोना रुग्णांना हे औषध दिले जाते. त्यामुळे सरकारनं वेळीच हस्तक्षेप करून या औषधाचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी होते. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.